बहुजन मुक्ती पार्टी तर्फे महाराष्ट्र शासनाने वीज बिलामध्ये प्रचंड वाढ केली आहे, त्यामुळे जनसामान्यांच्या घरामध्ये प्रकाश होणं अवघड झालेलं आहे। ही गेलेली दिवाळी जास्तीत जास्त बहुजनातल्या सामान्य लोकांनी अंधारामध्ये साजरी केलेली आहे। येणारी प्रत्येक सरकार आम्ही सत्तेवर आल्यानंतर वीज बिल माफ करू, शेतकऱ्याला मोफत वीज देऊ, सर्वांना मोफत वीज देऊ अशा प्रकारचे आश्वासन देतात आणि सत्तेवर येतात, परंतु प्रत्यक्षात मात्र सरकार सत्तेवर आल्यानंतर या संबंधाने कोणीही बोलायला तयार नाही। अशा परिस्थितीत सध्याच्या सरकारने सुद्धा वीज बिलामध्ये तिप्पट वाढ केलेली आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे। एकीकडे बेकारी महागाई गगनाला भिडालेली आहे आणि दुसरीकडे हे टीव्हीवरून जाहिरात दाखवतात सेहतमंद रहे, फल और सब्जियां खाए। अरे गरीबाकडे फल आणि सब्जियां खायचे पैसा तर आहे कुठे? महागाई आहे, बेरोजगारी आहे, रोजगार नाही, पैसा नाही, इकडे वीज बिलामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे, शेतकरी दिल हवाल झालेला आहे। अशा परिस्थितीत या शासनाने जे काही वीज बिलामध्ये वाढ केलेली आहे ती निश्चितच अगदी निषेधार्ह आहे। म्हणून आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व तालुकाच्या ठिकाणी असणाऱ्या तहसील कार्यालयासमोर आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या वीज बिलाची होळी करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज मंगळवेढा येथील तहसील कचेरीसमोर आज वीज बिलाची होळी करण्याचं आम्ही आंदोलन घेतलेलं आहे आणि हे आम्ही या वीज बिलाची जाहीररित्या होळी करत आहोत। विजय असो, निर्णयाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो।